ओके गुड मॉर्निंग एवरीवन। अभी लास्ट लेक्चर में हमने क्या देखा था, आप क्या सीख ले लो कि कैलोरीमेट्री से प्रिंसिपल सीख लो, लैटेंट हीट ऑफ फ्यूजन, लैटेंट हीट ऑफ वेपराइजेशन, स्पेसिफिक हीट ऑफ वाटर, स्पेसिफिक हीट ऑफ गैस, स्टीम, स्पेसिफिक हीट ऑफ आईस, आणि मग त्यानंतर हीटिंग कर्व बघितलेला आपण। लेट से येस, हीटिंग कर्वमध्ये काय केलेलं आपण, वी हॅड सीन डिफरंट टाईप्स ऑफ मटेरियल्स, लाईक फॉर एक्झाम्पल वॉटर घेतलेला आपण, वॉटरचं काय केलं आपण, टेम्परेचर -20 डिग्री सेल्सियसपासून स्टीम वर नेलं, जस्ट 110 डिग्री, तर थ्रू आउट दिस जर्नी वॉट वॉज द हीट रिक्वायर्ड, है ना, हे आपण ह्याची आयडिया बघितली। आणि त्यानंतर काय काढलं आपण, एक ग्राफ काढला विथ फ्रॉम विथ रिस्पेक्ट टू टाईम आणि टेम्परेचरचा, ओके, दॅट वॉज कॉल्ड एज हीटिंग कर्व। येस, आता आपण काय करतो, वी आर मिक्सिंग टू थिंग्स, वी आर मिक्सिंग टू थिंग्स, ते पण आपण बघितलं शॉर्टमध्ये लास्ट लेक्चरला, की वेन यू मिक्स टू थिंग्स, सो एक हॉट वस्तू आणि कूल कूल वस्तू, सो वेन यू मिक्स देम बोथ, यू मिक्स देम बोथ, एंड वॉट इज द गोइंग टू हॅपन, हीट विल फ्लो फ्रॉम द हॉटर बॉडी टू द हीट विल फ्लो टू द कोल्ड बॉडी, अँड देन फायनली देर विल बी थर्मल इक्विलिब्रियम, आणि थर्मल इक्विलिब्रियम असेल की टेम्परेचर मिक्सरचं काय राहणार आहे, सेम राहणार आहे, म्हणजे कॉमन होईल, ओके, सो दॅट टेम्परेचर वी कॅन फाइंड इट आउट बाय विच प्रिन्सिपल, बाय द प्रिन्सिपल हीट लॉस्ट इक्वल्स टू हीट गेन, ठीक आहे। तर आपल्याला दोन वस्तू माहिती असतील, एक हॉट आहे एक कूल आहे, हॉटच्या वस्तूतलं लेटेस्टिक मास आहे एम वन, त्याचं स्पेसिफिक हीट आहे सी वन, तो अगोदरच हॉट होता, लेटेस्टिक त्याचं हाय टेम्परेचर होतं टी वन, टी वन हाय टेम्परेचर होतं त्याच्यामध्ये, ओके, टी वन वॉज हॉटर, ओके, अँड देन इट वॉज मिक्स विथ टी टू, टी टू वॉज कोल्ड, ठीक आहे ना, टी वन आहे तिथं दोन्ही हॉट आणि कोल्ड मिक्स केले, तुम्हाला एक नवीन मिक्सर भेटणार आहे त्याचं टेम्परेचर टी, त्याचं टेम्परेचर काय करणार आहे, जेव्हा हा टी टेम्परेचरचा बनला तेव्हा त्याने काय केलं, इथल्या हीट ह्याच्यात केलं ना, हीट लॉस फ्रॉम दिस बॉडी अँड दॅट वॉज इक्वल्स टू हीट गेन बाय दिस बॉडी, त्यामुळे अँड फायनली कॉमन टेम्परेचर टी वॉज अटेन, त्या कॉमन टेम्परेचर टीची व्हॅल्यू तुम्हाला काढायची, तुम्ही काय करणार आहे, सो लेटेस्ट एक त्या मिक्स त्या भरती वस्तूचा टेम्परेचर टी आला, टी आला काय झालं, काय टी वन पासून कमी होऊन टी आला ना, बिकॉज लॉस्ट बाय दिस बॉडी, सो हीट लॉस किती असणार आहे, एम सी डेल्टा टी इक्वल्स टू वॉट हीट गेन बाय दॅट बॉडी, एम सी डेल्टा टी, डेल्टा टी ह्याचं कसं असणार आहे, टी मायनस टी टू, येस, टी मायनस टी टू, दॅट वॉज द टेम्परेचर टी, ठीक आहे, और हीट गेन बाय द बॉडी, येस, सो हीट इज लॉस्ट एंड हीट इज गेन, वी हैव फॉर्मुला असं क्लियर एज केलं तर मायनस एस एल प्लस झालं आहे, सो वी हैव द फाइनल टेम्परेचर ऑफ द टी एस प्लस वन, दिस इज फाइनल टेम्परेचर ऑफ द बॉडी टी, ओके, आला पण सोडवतो ना, ऑब्वियसली हीट लॉस्ट इक्वल्स टू हीट गेन, सो दॅट वॉज वन ऑफ द मिक्सचर्स, मिक्सचर्समध्ये तुम्ही दोन वस्तू दिल्या असतील डायरेक्ट काय फॉर्म्युला यूज करू शकता, if not then you can use the best way, you can use what, you can use this formula, heat loss equals to heat gain, and if not problems number should come, okay, yes, okay, for the part of the other yes apan bhagya phase diagram and triple point, phase diagram and triple point, okay, tar bhagya phase diagram madhe kay apan bhagitle ki वॉटर आणि वॉटरचे तीन रूप्स बघितले आपण, ना आपल्या ह्याच्यात काय बघितलं आपण की वॉटर होता तो पहिले मायनस टेम्परेचरवर होता, काय मायनस लेटेस्ट 60 डिग्री सेल्सियस वॉटर, हां, तर त्याला हीट करायला लागला, सो हीट वॉज ॲब्झॉर्ब, लेटेस्ट इंग्रिज इज 9 डिग्री सेल्सियस टी प्लस 3 डिग्री सेल्सियस राईट, टाइम आहे इथे, तर टाईमनुसार काय करत चाललं आपण, त्याला हीट सप्लाय करतो, वी हॅव द व्हॅल्यूज ऑफ क्यू हियर, वी हॅव द व्हॅल्यूज ऑफ क्यू हियर, सो विथ इन्क्रीझिंग व्हॅल्यूज ऑफ क्यू, तुम्ही काय ऑब्झर्व केले, हीट वॉज ॲब्झॉर्ब, हीट वॉज ॲब्झॉर्ब बाय द लेटेस्ट आईस, आईस वॉज आहे मायनस 10 डिग्री सेल्सियस अँड 20 ग्राम्स, येस, सो हीट वॉज, हीट वॉज ॲब्झॉर्ब इन दिस प्रोसेस, हीटिंग कर्व बघितला आपण लास्टच्या मायनस 10 डिग्री सेल्सियस पासून तो 0 डिग्री सेल्सियस झाला, तो हीट वॉज ॲब्झॉर्ब, हीट वॉज ॲब्झॉर्ब इन द सिस्टम, नंतर काय झालं, टेम्परेचर कॉन्स्टंट राहिला, कॉन्स्टंट राहिला, कॉन्स्टंट राहिल्यावर काय झालं, एम एल एफ घेतला, एम एल एफ इथे काय एम सी डेल्टा टी यूज होतो, ठीक आहे, नंतर मग काय करायचं, वॉटर फ्रॉम आईस टू वॉटर बिकेम प्युअर लिक्विड वॉटर, प्युअर लिक्विड वॉटर, त्यानंतर काय झालं, त्याचा पण टेम्परेचर वाढला, त्याचा पण टेम्परेचर वाढला आणि लेटेस्ट इथेज बिकम 100 डिग्री सेल्सियस, बिकम 100 डिग्री सेल्सियस, इथं इथे ह्या प्रोसेसमध्ये परत इट वॉज ॲब्झॉर्ब बाय द वॉटर, वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सियस वॉज ॲब्झॉर्बिंग हीट टू बिकम वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सियस, सो इन दिस प्रोसेस द हीट वॉज ॲब्झॉर्ब बाय द वॉटर, अगेन काय होणार, 100 डिग्री सेल्सियसवर वॉटर आहे, परत 100 डिग्री सेल्सियसवर वॉटर काय करणार, हे ॲब्झॉर्ब करणार आणि
काय म्हणणार आहे, हीट विल बी ऍब्झॉर्ब अँड इट विल बिकम 100 डिग्री सेल्सिअस ऑर 200 डिग्री सेल्सिअस स्टीम, बिकम 100 डिग्री सेल्सिअस स्टीम. अँड अगेन लेट अस टेक दिस टेक अ सर्टन टाइम अँड दिस टेक अ सर्टन ओके, बट इन दिस प्रोसेस 100 डिग्री सेल्सिअस वॉटर इज बिकम 100 डिग्री सेल्सिअस स्टीम. अँड अगेन फ्रॉम 100 डिग्री सेल्सिअस स्टीम इट अगेन टेक्स व्हॅल्यूज, इट अगेन टेक व्हॅल्यूज, त्याला आपण काय म्हटलं एम एल बी म्हणतो राईट. हियर वी हॅव 10 m c divided by t yes here we become m into l b and it will be m c delta t and here we have m c delta t and here again n l okay, so we have already seen it but the diagram of the temperature and time doganche variation is that you are not having the value of variation of pressure, pressure ch variation is that is not plan jagat karna, this is going on at one atmospheric pressure. This is what you want to call one atmospheric pressure. Okay, now what we are going to do? Triple phase diagram. What we are going to do? We are going to take the, we are going to take the temperature as well as pressure. Our temperature as well as pressure both need to be calculated, and then we will see what happens. Okay. So see, first of all, what we are going to do? Phase diagram. The triple point. You have a graph like this. A graph such as that. Okay. Here the values of, here you have the values of pressure and at the bottom is the value of temperature. See, pressure is there here and here is the temperature. Pressure and temperature value. Pressure and value is 80 over here. Okay. And temperature chahe degree Celsius. Yes, temperature chahe degree Celsius. Okay. So if you just plot the value of temperature and degree Celsius, then you see that at a value of 0.006, the value is 0.06 atm, and at temperature 0.01 degree Celsius. तुम्हाला काय दिसतं? You see that this is the phase diagram of water. Phase diagram of water म्हणजे तीन फेजेस दिसतात, सॉलिड लिक्विड आणि गॅसेस. सॉलिड लिक्विड आणि गॅसेस. ओके, सो बघा, नाव दिस इज कॉल्ड एज द ट्रिपल पॉइंट. दिस इज कॉल्ड एज द ट्रिपल पॉइंट. ट्रिपल पॉइंट म्हणजे काय? की ॲट दिस पॉईंट द वॉटर एक्झिस्ट इन ऑल द थ्री फेजेस, म्हणजे काय? सॉलिड लिक्विड ॲज वेल एज गॅस. सॉलिड लिक्विड ॲज वेल एज गॅस. तर इथे कसं आहे बघा, इन दिस पार्ट द वॉटर इज इन सॉलिड फॉर्म. म्हणजे कुठला फॉर्म आहे? आईस आहे. वॉटर इज इन सॉलिड फॉर्म. इन दिस पार्ट द वॉटर इज इन लिक्विड फॉर्म. वॉटर इज इन लिक्विड फॉर्म. अँड इन दिस पार्ट वॉटर इज इन प्युअर वेपर फॉर्म. ओके, वेपर फॉर्म. When it converts from solid to liquid, तेव्हा काय होतं? Yes, it becomes the water fuses. ह्याला आपण म्हणतो फ्युजन कर्व. ह्याला म्हणतो आपण फ्युजन कर्व. फ्युजन कर्व म्हणतो किंवा आईस लाईन सुद्धा म्हणतो. वॉटर कॉल इट फ्युजन कर्व ऑर आईस लाईन. येस येस. आणि ह्याला काय म्हणतो आपण? लिक्विड टू वेपर. लिक्विड टू वेपर आपण करतो त्याला म्हणतो वेपरायझेशन कर्व. काय म्हणतो त्याला? वेपरायझेशन कर्व. वेपरायझेशन and solid to direct vapor form also, that I am calling as sublimation curve. Sublimation curve. अजून काय काय आहे? जसं फ्युजन करायला आईस लाईन आहे, तसं सब्लिमेशन करला पोर फ्रोस्ट लाईन असं पण म्हणतात. पोर फ्रोस्ट लाईन है ना. वेपरायझेशन कर्व, वेपरायझेशन कर्वला आपण स्टीम लाईन म्हणतो. यस, सॉरी फॉर स्टीम लाईन. सो दिस आर द नेम. दिस पॉइंट इज कॉल्ड एज ट्रिपल पॉइंट. ट्रिपल पॉइंट म्हणजे काय? की बघा, ह्या पॉईंटवर ह्या डायग्राममध्ये हां वॉटर एक्झिस्ट इन विच फॉर्म? सॉलिड फॉर्ममध्ये पण आहे, लिक्विड फॉर्ममध्ये पण आहे, वेपर फॉर्ममध्ये पण आहे. पण ह्याच्यात व्हॅल्यूज किती आहे? टेम्परेचरची व्हॅल्यू किती? 0.001 डिग्री सेल्सिअस. आणि प्रेशर किती आहे? 0.06. आता आपण बघायला घेतलं तर पाणी आहे ना, पाणी तर त्याचं पाण्याचं टेम्परेचर जर आपण बघितलं तर 0 डिग्री सेल्सिअस असतं. 0 डिग्री सेल्सिअसला इट इज ऑल्सो आईस, अँड इट 0 डिग्री सेल्सिअस इज ऑल्सो वॉटर ना. येस, जर आपण आईसला मॅच करत गेलो तर 0 डिग्री सेल्सिअस वॉटर पण येतं. येस हां, मग तुम्ही इथे काय करताय? यू आर ट्राईंग टू गेट दॅट कॉमन फेस ऑफ ऑल थ्री. मग त्याच्यासाठी काय करायला लागेल तुम्हाला? बघा, 0.01 डिग्री सेल्सिअस आहे ना, इट्स जस्ट लिटल मोर दॅन 0 डिग्री सेल्सिअस. तर 0.01 डिग्री सेल्सिअस काय आहे? 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा थोडा जास्ती आहे ना, थोडा काय जास्ती. तर आपण हा ग्राफ बघितला इथे, तिथे काय असतं? आईस फॉर्ममध्ये आहे आणि लगेच तुला होतो लिक्विड फॉर्ममध्ये. पण जर तुम्ही प्रेशर इथे किती आपण इन्क्रीज केलं, लेट्स से 0.06 असं इन्क्रीज केलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर बाय 80 एम घेतला,
180 एटमॉस्फेरिक प्रेशर घेतला तर 1 एटमॉस्फेरिक प्रेशर एंड 0 डिग्री सेल्सियस पाणी पाणी कुठल्या फॉर्म मध्ये असतं सॉलिड एज वेल एज लिक्विड है ना हळूच तुम्ही काय करणार आहे त्याचा प्रेशर कमी करणार काय करणार प्रेशर कमी करून किती देणार आहे 0.07 नॉर्मल तुमचं म्हटलं ना वॉटर द नॉर्मल वॉटर इज एट हाउ मच नॉर्मल वॉटर इज एट 0.0 डिग्री सेल्सियस आणि प्रेशर किती असतं 1 एटमॉस्फेअर आईस जर बघितलं आपण वी आर टॉकिंग अबाउट आईस विच इज गोइंग टू मेल्ट तर आईस विच इज गोइंग टू मेल्ट त्याचं टेम्परेचर किती आहे 0 डिग्री सेल्सियस आणि प्रेशर किती असतं सराउंडिंग मध्ये 1 एटमॉस्फेअर व्हाट वी आर गोइंग टू यू आर गोइंग टू रिड्यूस द प्रेशर 1 एटमॉस्फेअर पासून कमी करणार आणि 0.06 ला येणार 0.06 एटमॉस्फेअर प्रेशर ला आला तर तुम्हाला काय कळेल थोडं टेम्परेचर अजून वाढणार 0.01 डिग्री एंड यू गेट ऑल द थ्री स्टेट्स पॉसिबल ऑल द थ्री स्टेट्स पॉसिबल सॉलिड लिक्विड अजून तुम्ही काय करा 1 एटमॉस्फेरिक प्रेशर ला काय करा 1 एटमॉस्फेरिक प्रेशर ला टेम्परेचर इंक्रीज केलं पाहिजे तर तुम्ही काय करणार तुम्हाला इथे बेटर सीक 100 डिग्री सेल्सियस झालं 100 डिग्री सेल्सियस ला काय होईल तुम्हाला स्टीम भेटेल ते काय करेल स्टीम म्हणजे ना वॉटर टू गेट करेक्ट फ्रॉम लिक्विड टू स्टीम म्हणजे ह्या जर ही जी लाईन आहे ना ही लाईन त्या लाईन वर काय होतं ऑन दिस लाईन वर वॉटर गेट्स कन्वर्टेड वॉटर एक्झिस्ट इन बोथ द फॉर्म्स लिक्विड एज वेल एज पेपर्स वॉटर एक्झिस्ट इन बोथ द फॉर्म्स लिक्विड एज वेल एज पेपर्स ही जी लाईन दिसते ना ही लाईन स्टीम लाईन दिस व्हॉट एंड एट एनी पॉइंट ऑन दिस लाईन यू विल हॅव सर्टन प्रेशर अँड सर्टन टेम्परेचर म्हणजे त्या टेम्परेचरला आणि त्या प्रेशरला वॉटर एक्झिस्ट इन बोथ फॉर्म विच वन लिक्विड आणि पेपर ठीक आहे आता तुमच्याकडे पाणी आहे पाणी लिक्विड फॉर्म आहे म्हणजे त्याच्या तो कुठल्या व्हॅल्यूज घेत असेल इथल्या व्हॅल्यूज घेत असेल म्हणजे काय इथल्या कुठल्या वेळी डॉट घ्या त्याचं प्रेशर किती असणार आहे एवढा असणार आहे त्याचं टेम्परेचर किती असणार आहे एवढा असणार ओके सो ओनली द इन वॉटर इज इन लिक्विड फॉर्म ओनली दिस व्हॅल्यूज आर पॉसिबल ऑफ सर्टन प्रेशर एंड सर्टन टेम्परेचर अलोंग द लाईन बोथ द व्हॅल्यूज आर पॉसिबल अलोंग दिस लाईन वॉटर इज इन सॉलिड एज वेल एज लिक्विड अलोंग दिस लाईन वॉटर इज इन सॉलिड एज वेल एज लिक्विड एंड अलोंग दिस पॉइंट व्हिच वी कॉल ट्रिपल पॉइंट तीनही स्टेट्स पॉसिबल सॉलिड लिक्विड यस ओके यस सो दिस वॉज द लास्ट पॉइंट यस ट्रिपल पॉइंट ओके यस नेक्स्ट पॉइंट बघूया आपण सो असं हा जो आहे फेज डायग्राम आहे ना त्याचा वापर त्याचा प्रत्येक मटेरियलचा असतो तसा प्रत्येक मटेरियलचा फेज डायग्राम असतो ओके फॉर ऑल द मटेरियल्स ओके नेक्स्ट पार्ट वी विल स्टार्ट विथ द थर्मल फिजिक्स है ना थर्मल फिजिक्स सो थर्मल फिजिक्स मध्ये काय आहे यू हैव कंडक्ट यू हैव यस यू हैव व्हाट द कंडक्शन कन्वेक्शन रेडिएशन ठीक आहे कंडक्शन मध्ये तुम्हाला जास्त डिटेल शिकणार आहोत आपण बट कन्वेक्शन आणि रेडिएशन पण फरकत आहे आपल्याला सो व्हाट इज कंडक्शन कंडक्शन काय आहे कंडक्शन मीन्स इफ यू हीट अ बॉडी तर तुम्ही बॉडीला गरम केलं तर द मॉलिक्युल्स व्हायब्रेट द मॉलिक्युल व्हायब्रेट टू अँड फ्रो द मॉलिक्युल व्हायब्रेट टू अँड फ्रो बिकॉज व्हॉट इज टेम्परेचर टेम्परेचर इज जस्ट नथिंग बट मेजर ऑफ इंटरनल एनर्जी टेम्परेचर इज नथिंग बट जस्ट मेजर ऑफ व्हॉट इंटरनल एनर्जी असते ना तर जेव्हा आपण एखादी वस्तू हीट करतो त्याचं इंटरनल एनर्जी काय होतं वाढतं टेम्परेचर काय होतं वाढतं बट टेम्परेचर इन्क्रीजेस बट टेम्परेचर इन्क्रीजेस इट्स ॲक्च्युली बिकॉज ऑफ इंटरनल एनर्जी है ना एखादी वस्तू गरम केल्यावर काय होईल तो व्हायब्रेशन होणार आहे पण तो काय करणार आहे तो त्याच्या आजूबाजूच्या नेक्स्ट मॉलिक्युल्सला काय करणार आहे इट विल ट्रान्सफर द एनर्जी इट विल मेक द अदर मॉलिक्युल्स ऑल्सो व्हायब्रेट आणि मग ते काय करणार ते त्याच्या बाजूच्या मॉलिक्युलला व्हायब्रेट करणार ते त्याच्या पुढच्या बाजूच्या मॉलिक्युलला व्हायब्रेट करणार सो इन दिस प्रोसेस व्हॉट हॅपन्स द व्हायब्रेशनल एनर्जी गेट्स ट्रान्सफर फ्रॉम वन पार्ट टू अनदर फ्रॉम वन पार्ट टू अनदर म्हणजे एनर्जी ट्रान्सफर होते याचा अर्थ काय होईल प्रोसेसमध्ये टेम्परेचर पण हळूहळू वाढणार आहे टेम्परेचर पण हळूहळू काय होणार आहे वाढणार आहे फ्रॉम दिस पार्ट ऑफ द एनर्जी लेट अस टेक अ क्लोजर फॉर दैट एंड इट विल ओनली गेट्स अप होईल काइनेटिक एनर्जी वाटर दिस विल अटैक टू एंड फ्रॉम दिस विल पुश द अदर मॉलिक्यूल्स दिस विल अटैक टू एंड फ्रॉम वेन द टू एंड फ्रॉम असं सगळ्यांना टू एंड फ्रॉम करतो ठीक आहे सो व्हेन दिस वर्लेट्स टू एंड फ्रॉम आई विल वन प्लेस एट दिस पॉइंट एट दिस पॉइंट पर दैट दिस वाइब्रेशन इकडे येऊन पोहोचते सो इथे वाइब्रेशन इज व्हाट टेंपरेचर इज व्हाट मेजर ऑफ वाइब्रेशन है ना टेंपरेचर इज व्हाट मेजर ऑफ इंटरनल एनर्जी ठीक आहे या
प्रोसेस ला काय म्हणतो आपण कंडक्शन म्हणतो व्हाट वी कॉल इट कंडक्शन ओके कंडक्शन ओके येस नेक्स्ट काय आहे नेक्स्ट इज कॉल्ड कंडक्शन कंडक्शन ला कोण कोण जर कंडक्शन ला व्हाट डू वी रिक्वायर हियर इन कंडक्शन यू रिक्वायर अ मटेरियल मीडियम फॉर कंडक्शन व्हाट इज द पर्पस ऑफ दिस कंडक्शन रिक्वायर्स फॉर मटेरियल मटेरियल मीडियम लागतो कंडक्शन ला ओके नेक्स्ट पार्ट काय आहे मॉलिक्युलर वाइब्रेशन्स मॉलिक्युलर वाइब्रेशन्स अजून काय असतं येस कटिंग इज इन मॉलिक्युलर वाइब्रेशन इज कंडक्शन म्हणजे काय असतं कनेक्शन मध्ये कनेक्शन मध्ये एक गोळी वाटा घ्यायची दिसून दिले एक मिनिट आहे ते तुम्ही हीट केला व्हॉट हॅपन्स फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट डज हीट डू हीट काय करतं इंटरमॉलिक्युलर व्हायब्रेशन्स करणार इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वीक होणार मॉलिक्युल्स एक्सपांड होणार त्याची डेन्सिटी कमी होणार डेन्सिटी कमी झाल्यावर त्यांचा पर युनिट व्हॉल्यूममधला मास पण कमी होईल है ना
cold. Now see what happens. आपण कंडक्शन शिकतो ना. कंडक्शन म्हणजे काय? ॲक्च्युअल मटेरियल व्हायब्रेशन होतं. मटेरियलचं काय होतं? व्हायब्रेशन होतं. आणि मटेरियलचं व्हायब्रेशन होऊन मग बाजूबाजूला एकमेकांना ढकलून हीट ट्रान्सफर करतं. अँड फॉर एक्झाम्पल काय तुमचे वेसल्स आहे ना, तुमचे वेसल्स जे असतात भांडे वगैरे, दे आर नॉट गुड कंडक्टर्स ऑफ हीट. त्याच्यातून काय होतं? हीट ट्रान्सफर होतं. सो देट इज मोड ऑफ अबाउट कंडक्शन आहे ना. तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो, वी आर गोइंग टू टेक अ हॉट पार्ट आहे ना, कूल पार्ट, जिथून टेम्परेचर सोर्स स्टार्ट होणार आहे, हीट स्टार्ट होणार आहे फ्लो व्हायला, आणि कुठेतरी तो ट्रॅव्हल करणार आहे. येस येस ओके. तर ह्याला आपण स्टडी करताना काय करतो, वी हॅव डिवायडेड दिस इन पार्ट्स. ह्याला आपण काय दिलं? हॉट पार्ट, ह्याला कूल पार्ट. दिस इज व्हॉट गुड कंडक्टर कॅन बी एनी मटेरियल. जसं वायरचं काम काय, वायरचं काम काय असतं? करंट ट्रॅव्हल, करंट लिहायला नेलं ना. तसं इथे ह्या गुड कंडक्टरचं काम काय, दे विल दे विल व्हॉट कॅरी ऑन हीट. दे विल कॅरी हीट फ्रॉम वन सोर्स टू अनदर. दे विल कॅरी हीट फ्रॉम वन सोर्स टू द अदर रिसीविंग है ना, ते कंडक्टर. पण आपण याला इन्सुलेट केलं, काय केलं? इन्सुलेट केलं. सो व्हेन वी हॅव इन्सुलेटेड इट, द हीट विल नॉट बी लॉस्ट इन सराउंडिंग ना. वर आणि खाली हीट लॉस्ट ना, हीट विल फ्लो फ्रॉम सोर्स टू रिसीविंग एंड वायर दिस वायर. वायर दिस वायर आता करेल इथले मॉलिक्युलर कनेक्शन हळूहळू वायब्रेट करून इथे आणेल है ना. मॉलिक्युलर वायब्रेट करून हळूहळू इथे आणेल. तर हे असंच कुठेतरी कुठे पण होतं, असं कुठे होतं? जनरेस्टिक इथे मी बल्ब घेतला असा आणि त्यांनी रेजिस्टर घेतला आणि तुम्ही हा टाकी घेतलं म्हणजे वॉटर टँक घेतला. इथे वॉटर हायर पोटेन्शियल अँड लोअर पोटेन्शियल. काय होतं सांगा, वॉटर फ्लोज फ्रॉम, वॉटर फ्लोज फ्रॉम वॉट, वॉटर फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. करंट फ्लोज फ्रॉम वॉट, करंट फ्लोज फ्रॉम हायर पॉझिटिव्ह पोटेन्शियल टू निगेटिव्ह लोअर निगेटिव्ह पोटेन्शियल है ना. करंट फ्लोज फ्रॉम, इथे मध्ये रेजिस्टर आहे, इथे मध्ये पाईप आहे. तसं तिथे काय होणार आहे, हीट विल फ्लो फ्रॉम हॉटर टेम्परेचर टू अ कूलर टेम्परेचर. हीट विल फ्लो फ्रॉम हॉटर टेम्परेचर टू कंपेरेटिवली कूलर टेम्परेचर. सो हीट विल फ्लो फ्रॉम हायर टेम्परेचर टू कूलर टेम्परेचर है ना. हीट विल फ्लो फ्रॉम हायर टेम्परेचर टू कूलर टेम्परेचर. पण इथे फ्लो कोण होणार आहे, इथे कुठे तिथे फ्लो होणार? वॉटर मॉलिक्युल्स फ्लो, वॉटर फ्लोज पर युनिट टाइम. इथे कोण फ्लो होणार? चार्जेस फ्लो पर युनिट टाइम. ह्याला आपण काय बोलतो, चार्ज फ्लो पर युनिट म्हणजे करंट फ्लो. ह्याला काय म्हणतो? येस, वॉटर फ्लो पर युनिट टाइम, अमाऊंट ऑफ वॉटर पर सेकंड. ह्याला आपण क्यू सेक म्हणतो ना, क्यूबिक. जसं डॅममधलं पाणी बाहेर पडलं त्याला आपण म्हणतो एवढे क्यू सेक ऑफ पाणी बाहेर, करंट एवढे चार्जेस ऑफ करंट बाहेर पडले एम्पियर्स. तसं इथे काय असणार आहे, इथे तुम्हाला कॅलरीज ऑफ हीट बाहेर पडतो. इथे कॅलरीज, इथे कॅलरीज ऑफ हीट इज कमिंग, हीट फ्लो पर युनिट इज कॅलरीज पर सेकंड. ओके, ह्याला आपण म्हणतो एच. व्हॉट इज एच? हीट फ्लो पर युनिट. इथून इथे हीट फ्लो होणार आहे. व्हॉट इज एच? एच इज कॉल्ड एज अ हीट करंट. सी आर यू गेटिंग? हीट करंट. व्हॉट इज एच? एच इज हीट करंट. इट इन्क्लूड्स अबाउट कॅलरीज ऑफ हीट फ्लो पर युनिट टाइम. इट इज कॉल्ड एज हीट करंट. रेडी स्टूडेंट्स? येस. हां, हे कुठे कुठे होणार आहे? फ्रॉम हॉट पार्ट टू कोल्ड पार्ट, हॉट पार्ट टू कोल्ड पार्ट. आणि कशात होणार आहे? कंडक्टर. कशात होणार आहे? कंडक्टर. बट नाउ शुड वी आस्क यू वन थिंग, व्हॉट हॅपन्स इन दिस होल प्रोसेस? येस, इन दिस प्रोसेस व्हॉट हॅपन्स? हां, एक हरी एक सॅच्युरेशन पॉईंट येऊन जातो. काय होऊन जातं? सॅच्युरेशन पॉईंट येऊन जातो. सॅच्युरेशन पॉईंट इथून लगेच कंटिन्युअसली तुम्ही हीट एमिटेज करता आणि तो कंटिन्युअसली हीट रिसीव्हच करताय. इथून इथे टेम्परेचर डिफरन्स होता, त्यामुळे व्हायब्रेशन म्हणून पास करून एनर्जी केली. बट ॲट सर्टन पॉईंट, जसं की व्हेरी स्मॉल डिस्टन्स आपण घेतला, तर इथला हीट येतोय आणि इथे हीट चाललं. इथून इथून क्यू वन हीट आला, क्यू वन हीट इकडे आला, क्यू टू अनोपास इकडे गेला. सो व्हॉट हॅपन्स इज दॅट, इथे टेम्परेचर डिफरन्स आहे ना, टेम्परेचर डिफरन्स आहे म्हणून इथून इथे फ्लो झाला. एनिथिंग फ्लो सर हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. बट ॲट सर्टन पॉईंट व्हॉट हॅपन्स, तुम्ही कंटिन्युअसली हीट त्याला सप्लाय सप्लाय सप्लाईंग चालूच आहे ना, त्यामुळे काय होतं? ॲट सर्टन क्रॉस सेक्शन एरिया, एका क्रॉस सेक्शन एरियाला काय होतं? द हीट इनपुट क्यू इन विल इक्वल टू क्यू आउट. काय होतं? जेवढा हीट आला आहे ना तेवढाच हीट निघतो. फॉर एक्झाम्पल, सुरुवातीला एक वायर आहे, तुम्ही
म्हणजे इथे गरम करायला थोडं बर्नरला इथे टेम्परेचर हाय की कूल आहे त्यामुळे काय होणार आहे इथून इथे टेम्परेचर चेंज असणार आहे प्रत्येक ठिकाणी आणि इथून हीट आत गेलं आणि इथून हीट इकडे ट्रान्सफर झालं सो देर इज हीट लेटेस्टिक हीट जास्ती आला आणि हीट कमी गेला हीट जास्ती आला आणि हीट कमी पुढे गेला त्याच्यामुळे इथे टेम्परेचर वाढणार आहे या टेम्परेचर विल इन्क्रीज बट आफ्टर सॅच्युरेशन झाल्यावर काय होतं कंटिन्युअसली जर तुम्ही हीट तुम्ही देतच राहिलं तर काय होतं जेवढा हीट तुम्ही येतो आहे ना तेवढाच हीट पुढे ट्रान्सफर होतो ॲट सॅच्युरेशन वॉट हॅपन्स हीट दॅट इज कमिंग इन इक्वल्स टू हीट वॉट इज गोईंग आउट सो वॉट हॅपन्स बिकॉज ऑफ दॅट यू अटेन अ स्टेडी स्टेट काय होतं स्टेडी स्टेट वॉट इज स्टेडी स्टेट then what happens this is called as the steady state condition that if heat is continuously supplied from the left end of the room the stage comes and temperature of the section becomes constant this is called as steady state okay yes bagai sir consider the section of rod AB AB as a section okay let us take this is A and this is a part B okay A and B if you in allow you q out Q out has been 1 outside. Okay. Yes. If heat enters the part section A and Q2 leaves at B, then Q1 is less than Q2. Then if we Q in ala and if we Q out gela, then let us take if Q in is greater than Q out. Q in is greater than Q out. Jara asa thala. Kadala. Jara asa thala. Back. If Q2 heat jaste la and if we heat characteristic kam yada. Jara kata hai. Jo difference in temperature hai, toka karna difference in heat hai na. तर तो काय होईल इथल्या मॉलिक्युलचं टेम्परेचर वाढवायला हेल्प होईल इथल्या मॉलिक्युलचं टेम्परेचर वाढवायला हेल्प होईल पण जर क्यू इन इक्वल्स टू क्यू आउट म्हणजे दोन्ही जर हीट इक्वल असतील तर काय होणार आहे क्यू इन इफ क्यू इन इक्वल्स टू क्यू टू इफ क्यू इन इक्वल्स टू क्यू टू देन टेम्परेचर इन्क्रीजेस नवीन कन्सेप्टचं इंट्रोडक्शन करू त्याला काय म्हणतो आपण लेट अस कॉल इट नंबर
इथे टेम्परेचर जास्त आहे की टेम्परेचर कमी आहे. जर थोडासा जर जास्त टेम्परेचर डिफरन्स असेल, इफ फॉर स्मॉलर व्हॅल्यू ऑफ एल यू बिगर व्हॅल्यू ऑफ चेंज इन टेम्परेचर, दॅट टेम्परेचर ग्रेडियंट इज मोर. द टेम्परेचर ग्रेडियंट इज मोर, जर टेम्परेचर ग्रेडियंट जास्त असेल तर काय ऑब्झर्व कराल तुम्ही, द हीट करंट विल बी फ्लोइंग इज मोर, द हीट करंट विल बी फ्लोइंग इज मोर. सो व्हॉट इज हीट करंट? सो हीट करंट, हीट करंट म्हणजे काय? एखादा बॉडी हॉट आहे, एखादा बॉडी कूल आहे, त्याच्या इकडे टेम्परेचर टी वन आहे, टेम्परेचर टी टू आहे, आणि तुम्ही म्हणजे त्याला कनेक्ट केलं. हा व्होल्टेज सारखा ऍक्ट करत असेल, हा काय रेजिस्टन्स, ठीक
बघा हे टेम्परेचर डिफरन्स इज जस्ट लाइक द पोटेन्शियल डिफरन्स एखादी वायर आहे तर इथे हाय पोटेन्शियल इथे लो पोटेन्शियल इथे हाय पोटेन्शियल इथे लो पोटेन्शियल हाय टू लो पोटेन्शियल म्हणजे म्हणून मधून काय जाणार आहे करंट जाणार आहे तर म्हणून लागलं करंट होईल फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल करंट मग होईल फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल हाय टू लो कॅच होईल करंट कॅच होईल करंट तर करंट फ्लो होत असेल फ्रॉम हायर टू लोअर तर इथे पण हीट करंट फ्लो होणार फ्रॉम हायर टू लोअर वेन हीट करंट फ्लो फ्रॉम हायर टू लोअर इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट पोटेन्शियल डिफरन्स ना इथला पोटेन्शियल डिफरन्स जास्त डिफरन्स असेल तर जास्त करंट फ्लो होणार इकडून इथे पण हाय व्होल्टेज असेल लेटेस्ट की अजून हाय व्होल्टेज इन्क्रीज केलं पाहिजे तर अजून जास्त करंट जाईल जर तुम्ही क्रॉस सेक्शनल एरिया वाढवला तरी सुद्धा जास्त करंट येईल इथे आपण गाडी बाहेर घेतली समजा लेटेस्ट मोर बिगर करंट तरी सुद्धा जास्त करंट जाईल So what is this telling you that heat current will be more when area is more and also when what is this constant of conductivity or heat conductivity heat conductivity good okay so what is this from this formula what do you see that R is analogous to L by K A R is analogous to what L by K the R will be ajun kay likha R ka ajun kay likha rho L by area kay hota rho L by area rho matlab kya hota ghanfal कंडक्टिविटी सिग्मा मतलब क्या मतलब एल बाय के के वैल्यू एल बाय के ए के कोण सर का है सिग्मा सर के कोण सर का है सिग्मा सर इधर के कोण सर थर्मल कंडक्टिविटी सिग्मा कोण है सिग्मा कोण है इधर इलेक्ट्रिकल कंडक्टिविटी के कोण है थर्मल कंडक्टिविटी अलग से पहले अपन एनालॉजी में लक्ष्य करते हैं लक्ष्य करते हैं एनालॉजी तो पहले अपन थर्मल एनालॉजी में अपन लक्ष्य करते हैं सेलेक्ट करते हैं आपन का सर
जेव्हा आपण टेस्ट स्टँडर्ड सांगतो हा इकडे आर2 आहे आर3 आहे इकडे मध्ये कोण आहे कॉस कॉस म्हणजे कोण पोटेंशियल त्यामुळे करंट फ्लो होईल काहीतरी काय आहे ना तसंच थर्मल पण कसं असतं काहीतरी थर्मल कसं असतं इथे हाय टेम्परेचर इलेक्ट्रिक T1 इथे लो टेम्परेचर इलेक्ट्रिक T2 आणि आपण तीन रेजिस्टर सिरीजमध्ये लावायचे आणि काय लावतो तीन कंडक्टर लावतो इथे मध्ये लावला कॉपर पुढे लावला ॲल्युमिनियम आणि पुढे लावला ब्रास तीन वेगवेगळे बघितलं असतात त्याचा लेंथ आहे L1 त्याचा थर्मल कंडक्टिव्हिटी आहे K1 त्याचा एरिया आहे A1 त्याची लेंथ आहे L2 त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी K2 त्याची एरिया आहे K2 त्याचा लेंथ आहे L3 थर्मल कंडक्टिव्हिटी K3 आणि एरिया आहे K3 या तीन व्हॅल्यूज बघितल्या आपल्या आहेत तर ह्याच्यात फरक काय होतो जसे इथे आपण ह्याचे रेजिस्टन्स जसे B आहे करंट फ्लो झाला I आणि लावून दिला R1 R2 आणि अजून आपण याच्यात काय थोडं मॉडिफिकेशन करू शकतो
So one important thing you also know, in series combinations, the current remains same. Let's say that H1 equals H2 means that, for example, we don't consider T1 and T2. So those let us take me consider slabs consider series one two let us take then H1 equals H2 means that H1 means that heat current means that according to this Ohm's law. Common temperature at T. So what is heat current? Heat current is equal to H1 equals H2 na equivalent of heat energy. So we get H1 equals to H2. H1 sa formula hai. Heat current in this part will be equal to Ohm's law hai. Like Ohm's law hai. Ohm's law kaise hota hai? Delta T by L1 by K1 T1. Kya kaise hota hai? Delta T by L2 by K2 T2. Delta T kya hai? T1 minus T, बराबर है? इतने K1 का है? K1, जो कि सर एरियल कंस्टेंट सेम है। इतने का T minus T2, ओके? हाँ, इतने L1 by K1 है ना? सुनिए राइटिंग यार, लेकिन इसके L1 नहीं L2, तो L1 by K1, एरिया जो कि सेम है तो लेकिन इसका कैंसर है, सो L2 by K2, तो लेकिन इस राइट A1 नहीं A2 लियो यार, इतने लियो यार कि क्योंकि एरिया सेम है, इट्स कॉमन है कैंसर area is same, so gets cancelled. How did the area same and you get cancelled? Hai na? Inche tumhala kaya bette formula bette for the value of T, common temperature T cha. Toh formula par derived. See, everyone has written this. High importance part hai. Laha liya series combination. Series combination of divide both sides
by L1 L2. L1 L2 is the coefficient and divide by. What are L1 L2 is the coefficient and divide by? L1 L2, here L1 L2, here L1 L2, here L1 L2. I have L2 L2 cancel. L1 L1 cancel. L1 L1 cancel. L2 L2 cancel. एक कसर किसे लगा था तेरा बोलो? T equals k1 t1 by l1 k1 t1 by l1 plus k2 t2 by l2 plus k2 t2 by l2 upon what k2 by l2 given here upon plus out k1 by l1 plus k2 by l2 इकार है जब दो वस्तु अस्ति इकड़े गरम वस्तु है इकड़े ठंड वस्तु है इकड़े कॉपरचं भांडं म्हणलं कॉपरची वायर ठेवली इथे अॅल्युमिनियमची वायर तुम्हाला जर दोन्ही टेम्परेचर माहिती असते कॉपरची कंडक्टिव्हिटी माहिती आहे अॅल्युमिनियमची माहिती आहे कॉपरची रेझिस्टन्स माहिती आहे अॅल्युमिनियमची रेझिस्टन्स माहिती आहे तर दोघांचं मध्ये टेम्परेचर किती असेल हे जर काढायचं असेल तर यू कॅन गेट इट बाय डायरेक्ट बाय दिस फॉर्म्युला कसं लक्षात ठेवायचं k1 given l1 plus k2 t2 l2 k2 t2 l2 plus k1 l1 plus k2 l2 अजून जर या फॉर्म्युलामध्ये मी l1 equals to l2 जर दिला असेल l1 equal to l2 तर दोन्ही काय होतील सेम होतील ना तर हाच फॉर्म्युला काय लागेल एक l1 equals to l2 जर खाता होईल l1 आणि l2 दोन्ही इक्वल तर कॉमन होऊन कॅन्सल होतील फॉर्म्युला काय आपलं k1 t1 plus k2 t2 upon k1 plus k2 हा फॉर्म्युला कधी येईल इफ द बोथ लेंथ आर सेम इफ बोथ आर सेम लेंथ इफ बोथ आर ऑफ सेम हा तुमचा फॉर्म्युला घालण्यासाठी सिरीज कॉम्बिनेशन फॉर टू सिरीज कॉम्बिनेशन हेडिंग केलेला इन सिरीज कॉम्बिनेशन ऑफ टू स्लॅब्स दोन स्लॅबसाठी हाच फॉर्म्युला हा फॉर्म्युला फक्त दोन स्लॅबसाठी आहे कॉमन टेम्परेचरचा टी कॉमन टी कॉमन म्हणजे दोन स्लॅबच्या मधला टेम्परेचर काय असेल फॉर्म्युला यू कैन राइट इट डाउन लिखून घ्या तर काय काय बघितलं आपण सीरीज मध्ये कॉम्बिनेशनचा रेझिस्टन्स बघितला कॉम्बिनेशनचा काय बघितलं आपण कॉमन दोन साठी कॉमन टेम्परेचर बघितला येस अजून काय येस अजून एक स्पेशालिटी सांगू शकतो आपण सीरीज कॉम्बिनेशनची सीरीज कॉम्बिनेशन मध्ये करंट सेम का काय सांगतो करंट म्हणतात करंट सेम आहे फॉर एक्झाम्पल इथे टी1 आहे आणि खूप सारे मटेरियल्स वापरले एक दोन तीन चार वगैरे आहे टेम्परेचर टी2 ठीक आहे के1 के2 के3 के4 हा वगैरे आहे त्याचे लेंथ आहे एल1 एल2 एल3 एल4 वगैरे असे वेगवेगळे एरियाचे पण एरियाचे किती असतात सीरीज मध्ये सीरीज मध्ये एरिया सेट करा लागतो ए1 लेट अस पिक तर आपण पुट करेल आहे ए2 इन सीरीज करंट रिमेन्स सेम इन ईच ब्रांच रिमेन्स सेम है ना आठवत आहे असं करंट फ्लो होईल इथला करंट इथला करंट इथला करंट इथला करंट इथला पण आयवल असेल तर इथला पण आयवल असेल तर इथला पण आयवल असेल ना करंट रिमेन्स सेम सीरीज ते सापडत इथे तसं इथे पण करंट सेम राहणार वॉट इज अ करंट करंट इक्वल्स टू डेल्टा टी बाय करंट म्हणजे काय लेट्स आय इक्वल्स टू बी बाय थर्मल इलेक्ट्रिकल करंट थर्मल करंट काय असतो एच इज इक्वल्स टू डेल्टा टी बाय आर टी थर्मल रेझिस्टन्स कोण असतो एल बाय के हे आपण एच वन इक्वल्स टू एच टू इक्वल्स टू एच थ्री इक्वल्स टू एच फोर इथला हेड करंट एच वन इक्वल्स टू इथला हेड करंट इक्वल्स टू एच टू इक्वल्स टू इथला हेड करंट इक्वल्स टू एच थ्री है ना इक्वल्स टू इथला हेड करंट इक्वल्स टू एच फोर सगळीकडे करंट राहणार सेम सो यू कॅन यूज दिस फॉर्म्युला हियर इकडचं आहे जसे टी वन टी ए टी बी टी सी जर असे व्हॅल्यूज असतील इंटरेस्टिंग आहे म्हणजे कॉमन टेम्परेचर जंक्शन टी ए लिहिलेलं टी बी आणि लिहिलेलं टी सी सो हीट करंट रिमेन सेम असं सांगितलं ना आपण हीट करंट रिमेन सेम म्हणजे काय टी वन ओम्स लॉ वापर टी वन मायनस PA upon what L by K1 L1 by K1 A1 equals to TA minus TB
Ta minus T dm for what? Acha lekhenge n2 by T2 n2 equals to acha temperature difference hai ki T2 minus Tc upon n3 by T3 T3 equals to what? Acha temperature difference acha T2 minus Tc upon n3 This is going to be the answer for A. I will equation accept your current as the same, which is a series population. This is one more important thing. A2 plus A3 upon
a equal to plus a है, a equal to divide करते हैं इसका a1 plus a2 ना, a equal to मैंने total ले दिया, total ले दिया, a1 plus a2 को जोड़ा इसने जोड़े से बिट, यार अपन का ये तो short form है, summation of ar, ar कौन summation of, यार अपन ऐसे नहीं चलता, इस वर्ड के equal to formula पर parallel combination, किस तरह मिले, cat के equal to formula पर parallel combination, okay? तो ये जो मेन कांसेप्ट है सीरीज एंड पैरेलल कनेक्शन पैरेलल कनेक्शन में अलग का स्पेशलिटी द टेंपरेचर डिफरेंस ऑलवेज रिमेंस सेम अलग का लक्षण हां द टेंपरेचर डिफरेंस ऑलवेज रिमेंस सेम T1 माइनस T2 जो ओम्स लॉ पास करें H इज इक्वल्स टू व्हाट डेल्टा P बाय R d ना R इक्वल एंड पास करें डेल्टा ठीक है T2 माइनस T1 टेंपरेचर रेजिस्टेंस का स्क्वायर पूरे कॉम्बिनेशन का a n equivalent by k equivalent to a equivalent have values to be the keva k equivalent to already kaadu sakta hai for me today we push kar total total same as kar ye ne bhi kya sir formula put kar do current kaadu sakta asla current thermal current sacha uttar ka asla hai maybe calories per second theek hai one question you will take what is the unit of k equivalent to unit hai factor k equivalent to unit एक फार्मूला बना h = डेल्टा t बाय l / k s ना यस याचा तो मला k चा फार्मूला हवा आहे h = q / t s बरोबर आहे आणि हा k वर घ्या डेल्टा t / k / n ठीक आहे q / t ला काय लागतो कॅलरीज पर सेकंड आणि तिकडे मल्टिप्लाय करून मीटर होईल आणि डिवाइड करून मीटर स्क्वेअर टेंपरेचर डिवाइड करून डिग्री सेल्सियस कोच राहायला काय की मीटर स्क्वायर डिवाइड होती आप के से यूनिट का आता कैलोरीज पर सेकंड पर मीटर पर डिग्री सेल्सियस हे आता के से यूनिट ठीक आहे हे झालं सीजीएस मध्ये पण आपण काय करतो मेकॅनिकल इंस्ट्रूमेंट ने केल्यामुळे मल्टिप्लाई करून इन पर जूल्स मध्ये करतो तो दिस इज इक्वल टू मल्टिप्लाई बाय 4.9 मल्टिप्लाई बाय ओके वैल्यूज पुट करून आंसर मिळणार सो वी विल सी द क्वेश्चन इन नेक्स्ट पार्ट